2022 आजपासून या दिवाळीचा सण हा सुरू होत आहे. येते 4-5 दिवस संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारत देशामध्ये दिवाळीचा सण अतिशय उत्साहात साजरा केला जाणार आहे. खऱ्या अर्थानं गेल्या 2 वर्षभरामध्ये कुठलेही सण वगैरे साजरे केले जात नव्हते. कोरोनाचं फार मोठं असं भयंकर संकट आपल्यावर आलेलं होतं, तर आता ते संकट दूर झालेलं आहे. देवाच्या कृपेनं सर्व उत्सव, गोविंद असेल, गणपती असतील, नवरात्री असतील, दिवाळी, हे लोक मनाप्रमाणे आपापल्या व्यवस्थित साजरे करत आहेत. आणि त्या दृष्टीनं या भारत देशामध्ये माननीय पंतप्रधान मोदी साहेब, महाराष्ट्रामध्ये तर शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब यांची सरकारं जी आहेत ते जनतेला ह्यामध्ये जास्तीत जास्त सहकार्य करून चांगल्या रीतीनं कशा रीतीने साजरे केले जातील याची काळजी घेत आहेत. आपणही सर्वांनी या दिवाळी निमित्तानं फटाके फोडताना किंवा बाकी काही मौजमजा करताना इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. पण एक नक्कीच की पावसानं तंग केलेलं आत्तासुद्धा दिवाळीच्या निमित्तानं थांबलं आहे आणि सर्वांनी चांगली मजा घ्या आणि त्यामध्ये ही दिवाळी आपली सर्वांची, रायगडवासी वासियांची, नेहमीवासियांची, महाराष्ट्रातील सर्वांची अतिशय आनंदात सुखात जाओ हीच देवाकडे प्रार्थना. नवीन वर्षाच्या नवीन दिवाळीच्या आपल्याला शुभेच्छा.